मी ओबीसी समाजामुळेच निवडून येत आहे, त्यांच्यामुळेच मी घडलो, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। मी निवडून येत असलेला नागपूर मतदारसंघामध्ये ओबीसी सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे, त्यांच्यामुळेच मी घडलो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनात बोलताना केले। राज्य 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ओबीसी संदर्भात 22 पैकी 21 निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपण घेतल्याचे ते यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलंय। फडणवीस यांनी अधिवेशनाला संबोधित करताना सांगितलंय की मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली। 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ओबीसी संदर्भात 22 पैकी 21 निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतले। ते आपण पाहू शकता, ओबीसींसाठी नोकरी, शिक्षण, हॉस्टेल, विदेश शिष्यवृत्ती असेल, आयएएस आयपीएस ट्रेनिंग असेल, या सर्व मागण्या मान्य करून शासन निर्णय जारी केल्याचे फडणवीस म्हणाले। त्यांनी सांगितलं की जे अपेक्षित निर्णय आहेत ते घेतले जातील असंही त्यांनी नमूद केलंय। मी ओबीसी आरक्षण 4 महिन्यात नाही आणलं तर संन्यास घेणार म्हटलं होतं, तो मी हा व्यक्ती आहे, त्यामध्ये आणखी काही करायची गरज आहे ते मी करणार आहोत। फडणवीस यांनी बोलताना पीएम मोदी ओबीसी असल्याचा उल्लेख केला। ते म्हणाले की पंतप्रधानांची कोणती जात नसते, पण पंतप्रधान मोदी ही ओबीसीतून येतात। केंद्र सरकारमधील 40% मंत्री ओबीसी समाजातून आहेत, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातून आता डॉक्टर होत आहेत, यासाठी अनेक वर्षापासून मागणी होत होती पण मोदींनी पूर्ण केल्याचं फडणवीस म्हणाले। या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी तसेच ओबीसींच्या सन्मानासाठी जे काही असेल ते करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। 22 निर्णय उनमें से 21 निर्णय मुख्यमंत्री के रूप में मैंने लिए, आप कोई भी वहां पर देख सकते हैं। और लगातार, चाहे वो शिक्षा का विषय हो, चाहे नौकरियों का विषय हो, चाहे हमारे बच्चों के लिए छात्रावास का विषय हो, चाहे हमारे बच्चों को फॉरेन स्कॉलरशिप देने का विषय हो, चाहे आईएएस आईपीएस का ट्रेनिंग देने का विषय हो, जो जो मांगे बबन राव जी आपने अपने अधिवेशन में की, वो सारी मांगों को सरकार के माध्यम से मंजूर करके हमने उस समय उसके शासन निर्णय निकाले। और मैं आपको फिर एक बार आश्वस्त करना चाहता हूं कि आदरणीय हमारे मुख्यमंत्री शिंदे जी के नेतृत्व में जो हमारी सरकार आई है, यह सरकार निश्चित रूप से ओबीसी के हितों की रक्षा करेगी और ओबीसी के लिए जो निर्णय आपने अपेक्षित किए हैं वो निर्णय हम लेंगे। ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी।